जय जवान जय किसान पेडगावच्या मैदानामध्ये आलेलो आहे आणि ज्या मैदानाचा अखंड महाराष्ट्रभर नाव आहे अशाच पेडगाव गावची धावण आहे. सुनील मोरेंचा रहमान आणि तसं सुनील मोरेंचा म्हणता येणार नाही, संपूर्ण गावाची मुलं या ठिकाणी बघता. मोरे स्वतः पुढे येणार नाहीत परंतु आता सध्याला टॉपला पळतोय. तुम्ही समोर बैल बघू शकताय, रहमान म्हणून आहे, आदत मध्ये आता पळतोय रहमान म्हणून आहे. आता कितव्या गटात पळली? चौथ्या गटामध्ये पळाली आहे तेजा बरोबर, चिखलेच्या तेजा बरोबर पळाली. एकदम जबरदस्त गाडी पळाली, पाठीमाग सुद्धा अनेक मैदान गाजवलेत. आदत मध्ये चांगला पळतोय आणि दोन्ही खांदी एकदम जबरदस्त असा बैल पळतोय. थोडस आपण आता काय झालेलंय, गडबड चालूय, गाडी झोपायच चाललंय कारण दुसरा त्यांचा धावणीच आहे लाडू, त्याची गाडी झोपायची चाललेली. बघा गाडी झोपताना सर्वात महत्वाचं काय काय गोष्टी केल्या जाते, त्या पाणी करणं किंवा या. आता तुम्ही अनेक जण घरी बसून व्हिडिओ बघता परंतु मैदानात बैल झोपताना नेमकं काय काय केलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता हा लाडू आहे, पेडगावकरांचाच लाडू आहे. सगळी जण बघा कसे मिळून मिसळून काम चाललंय, पाणी करायचं चाललेलं आहे बैलाला. बैलाचं पहिल्यांदा तोंड धुतलं जातं, डोळ्यावरती पाणी मारलं जातं, डोळ्यावरती पाणी मारलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, बघू शकताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता पाणी करायचं काम चालू आहे. सुनील मोरे पेडगावकरांचा लाडू, गेल्या वर्षी अनेक मैदानं गाजवलेत लाडू आणि पलीकडे रहमान आहे, त्यांचाच बैल होता सुलतान. अखंड महाराष्ट्र गाजवला होता बिंदोड क्षेत्रामध्ये आणि अजूनही बैल पळतोय. आता सध्याला विनायक शेठ देशमुख यांच्या धावणीला आहे, बैलाला पाणी करायचं चालू आहे. कसं पाणी केलं जातं, कशी गाडी झुंपली जाते, आज तुम्हाला डेमो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इतर मुलाखती आपण घेत असतो, मालकांचं ऐकत असतो, पण सर्व गोष्टी कशा केल्या जातात. चालेल ना दाखवलं जर पोरांना विचारलंय, चालेल का? चालतंय म्हणते, चला. म्हणजे दहा दहा गाड्या लोड आहे ना, तीन गाड्या लागल्या, दहा गाडी गावच्याच तीन गाड्या लागलेत एका गटात, नाही वेगवेगळ्या गटात. म्हणजे एका लॉट मध्ये सगळं खाली जाणार, म्हणजे सहा बैल खाली जाणार आहेत, तेवढी माणसं बी लागणार आहेत. नियोजन कसं होणार आहे आता? काय तर झालंय नियोजन सगळं. बघा मित्रांनो, एक बैल पळावणं सोपं नाही. आता एका म्हणजे एका लॉट मध्ये आपली सहा बैल जाणार. लाडूची गाडी आहे, एकोणपन्नास मध्ये दुसरी गाडी आहे, अजून एका कुठल्या तरी गाड्या, शेहेचाळीस मध्ये ही गाडी आहे. सगळे पेडगावच्या, सगळ्या पेडगावच्या आहेत त्या. एक्केचाळीस पन्नास खाली जाणार, त्यामध्ये सगळे एवढी टीम लागणार. मित्रांनो बघा, एकदम धांदल उडती, याला तीन छकडे लागणार, त्याला तीन ड्रायव्हर लागणार, सहा सुट्टी मेकर लागणार आणि इतर बाबा लोक आणखीन धरणारी करणारी पुढे धरणारी भरपूर लोक लागणार आहेत. तर एका ह्याच्यात गडबड होती, कधी कधी काही जणांकडे टांग असतं नसतं, दुसऱ्याचं मागून घ्यावं लागतं. बरेच अशी बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच गोष्टी त्या दाखवण्यासारख्या आहेत. आता लाडूला पाणी गेलेलं आहे, परत एकदा दाखवतोय. हा लाडू आहे, पलीकडे रहमान. त्याचबरोबर आता ही पेडगावचीच धावण आहे, संपूर्ण धावण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आता बघा शंभू आहे, हा शंभूच आहे ना नाव, आदत किंग शंभू आहे. वासरू बघा कसं देखणं आहे. सगळी सगळी बैल आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. बैलगाडी खेळ हा एकट्या दुखट्याचा नसून गोळ्या मिळण्याने किंवा सगळ्यांनी एकत्र करून खेळणारा खेळ आहे. ही नवीन खरेदी दिसते इकडे, त्याचं काय नाव आहे? टायगर. मित्रांनो याचं टायगर नाव आहे. त्याचबरोबर पुढं पण अजून एक दुसरा आहे, त्याचं काय नाव आहे? माऊली. बघा हा पण माऊली आहे आणि इकडे हा माऊली. मित्रांनो त्याचबरोबर इकडं पिवळे वादळ दोन्ही बी केलेले, तिरशूळ काढले कपाळावर देवा. मागच्या मैदानला बघा पेडगावच्या सीमेला थोडक्यात, आता काय गडबीट काढला का नाही कळाल नाही. त्याचबरोबर अजून पुढे एक दुसरा बैल आहे, त्याच काय नाव आहे? शंभू. आता किती बैल आहेत पेडगाव मध्ये? पेडगाव मध्ये जवळपास आदतच असतील एक दहा एक, वेगळेच. आता बैलगाडी क्षेत्रात बघा मोरे तर आहेतच, परंतु तुमच्या गावाचं नाव लय चांगलं झालंय का, याच्या विषयी तुम्हाला काय वाटतंय? नाही नाही, मोर आहेत, आनंद आहे, दोघांमुळे गावाचं नाव चांगलं झालं. झेंडा पण झेंडा पण आनंदा बोवा.
एक चांगलं नाव तुमचं अख्ख्या भारतभर घेतलं जाते, महाराष्ट्रभर घेतलं अभिमान वाटतो ना? अभिमान भरपूर अभिमान आहे. 21-2 मैदान झाले, 21-22 ला 100-100 गड झाले, चांगलं मैदान झालं. नक्कीच मित्रांनो बघा, एक गावचं नाव रोशन होत असतं. एक आगळा वेगळा व्हिडिओ होता बैलांना पाणी करताना किंवा एक दावण दाखवण्याचा प्रयत्न. सुनील मोरे पलीकडे उभे आहेत पण आता ते काही बोलत नाहीत, सेमी बोलून आल्या मुलाखत आपण त्यांची घेऊ. तसंही बैलगाडी मालकाला दागदुखी असते, आपल्या गाडीचं काय होईल काय नाही, त्यामुळे मोरेंना समोर नाहीत बोललेले. अखंड महाराष्ट्रभर सगळ्यांच्या बैलांची नावं तोंडून मुकून म्हणजे मोठं उद्गार काढलं जातात. तो माणूस स्वतःची बैल पळत असल्यानंतर बाबा कसा बसलेला असतो तुम्हाला गपची व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. पण तुमची आहे की आपली कोणा म्हणजे दुसरी गाडी पण तुमची आहे ना टांग. बैल सोडताना पहिल्यांदा उजव्या बाजूचा कचरा सोडला जातो, नंतर डाव्या बाजूचा सोडला जातोय. आता गाडी झोपाय निघालेली, पलीकडे बघा टांगा एकटाच ओढतोय, रग लागते. आणि इकडं आत्ताशी मालक बघा दिसू लागलं, मालकांची दुखदुखी. अखंड महाराष्ट्रभर सगळ्यांची नावं घेत असतात पण स्वतःचा बैल पळायला अंगावर काटा उभा राहतो असा हा बैलगाडीचा खेळ आहे. मोरे सरकार पळाले बैल घेऊन त्यांचा लाडू. आज गटात गाडी लागली म्हणून बघा आता दुसरं टांग घेऊन चालले पेडगावचंच. मित्रांनो गाडी बांधायचं काम चाललंय, गाडी कशी बांधली जाते हे तुम्हाला दाखवतो. गाडी बांधायचं काम चालू आहे. एखादा बैल ताकतीचा असेल किंवा वाढत्या पळाचा असेल तर त्याच्यावरती गाडी बांधली जाते, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या बैलाला जास्त त्रास होत नाही. अशी गाडी बांधायचं काम चाललं आहे. इकडं सुद्धा बैल झोपायचं काम चालू आहे. कुठली ती भिकवडी खुर्द? भिकवडी खुर्द. मित्रांनो बघू शकताय सगळीकडे गाड्या कशा लावल्या जातात. पलीकडे एकदम तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडता बैल बसलेला आहे. आता माझा कॅमेरा एवढा क्लिअरिटी नाही, झूम करून दाखवतो वळका कोण आहे. बक्कासूर एकदम लास्ट कोपऱ्यात बसलेला आहे. अशा पद्धतीनं बघा सगळ्या गाड्या बिड्या लावल्या जातात मैदानात. आपण मैदानातलं तुम्ही लाईव्ह बघताय, परंतु मी आता एका टेम्पोवरती चढलेलो आहे. गाड्या कशा लावल्या जातात हो का बघा, परत गाड्या कशा पळत येते का, हे का कशी पुंगाट गाडी खाली पळत येते इतक्या लांब.